मी निळकंठ पाटील अध्यक्ष पाचोरा जागृत जनमंच आज आमच्या इथे बेमुदत धरणे आंदोलनाचा 8वा दिवस आहे। साधारणतः या वाडी शेवाळा गावामध्ये जो कापूस व्यापारी होता तो इथे परंपरागत रीत्या कापसाचा व्यवसाय करत होता। या वर्षी मात्र त्याने दर वर्षाप्रमाणे लोकांकडून कापूस घेतला, 4-8 दिवसाच्या बोलीवर घेतला आणि त्यांना पैसे न देता एक तो गावातून एक प्रकार बेपत्ता झाला। परिणामी गावावर एक प्रकारे न भूतो न भविष्यती असं संकट कोसळलं। आज या लोकांच्या अवस्था अतिशय दयनीय आहेत। त्यांनी जे कापूसाचं उत्पादन घेतलं होतं ते कापसाचं उत्पादन सरकारने काही त्यांना पेन्शन किंवा पगार रूपी त्यांच्या खात्यावर दिलेलं नव्हतं, तर त्यांनी त्यासाठी आधी जमीनची मशागत करून त्यानंतर बियाणं विकत घेऊन त्यानंतर दुकानदाराकडून मटेरियल असेल पावडर असेल ते उधार घेऊन त्यांनी कापूस घेतला। त्यानंतर कापूस विकण्याला सुद्धा 10 रुपयापासून ते 20 रुपये किलोपर्यंत खर्च आलेला आहे आणि अशा प्रकारचा कापूस घरात आल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला तो विकला। मात्र व्यापाऱ्याने तो कापसाचा पैसा आज जवळपास 60 लोकांना दिलेलाच नाहीये। परिणामी या लोकांवरती आज नुसती उपासमारीचीच नाही तर शेतात काय पेराव हा मोठा एकच प्रश्न उभा आहे। कारण मागच्या दुकानदाराच्या देणे बाकी आहेत आणि नवीन त्यांना कोणी त्यांची पत नसल्यामुळे कोणी उभं करत नाहीये। शेतात वावरता शेत तयार करायला त्यांच्याकडे आज पैसा नाहीये। त्यांच्यावर आज कोणी ट्रॅक्टरवाला म्हणा कोणी भरोसा ठेवायला तयार नाही कारण मागची देणे बाकी आहे। तर यामुळे अशा एकच प्रश्नामध्ये आम्ही या लोकांसाठी न्याय देण्याचं एक निर्धार केला आणि यासाठी आम्ही आज इथे 8वा दिवस आज आमचा आहे। मात्र जोपर्यंत या लोकांना शासन किंवा प्रशासन त्यांचा पैसा इथे मिळून देत नाही आणि त्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी जो सुकर मार्ग आहे म्हणजे त्यांचा जो कापसाचा बुडालेला पैसा आहे किंवा व्यापारी पळून गेलेला जो त्यांच्यावर आपत्ती आलेली आहे तो पैसा शासनाने त्यांना एकतर आपत्कालीन निधी उभा करून तो द्यावा, नंतर तो पैसा शासनाने कोर्ट कचेरीच्या माध्यमातून वसूल करावा आणि यांना शेतामध्ये वावर तयार करण्यासाठी त्यांना पुढील पिकासाठी तो पैसा उपयोगी आणता येईल। जर तसं न झालं तर या शेतकऱ्यांवरती फार मोठी आपत्ती येणार आहे आणि आम्ही जर या प्रश्नामध्ये आतंत लक्ष नसतं घातलं तर या गावामध्ये 1-2-4 सुसाईड होण्याची दाट शक्यता होती। आम्ही ती पूर्णपणे टाळलेली आहे। आम्ही लोकांना विश्वास दिला आहे की आपण लोकशाही मार्गाने शासनाकडून याच्यावर मार्ग शोधायचा आहे। आता हा विषयीचा व्यापक स्वरूप जर बघितलं आपण तर अतिशय भयानक आहे। शेतकऱ्यांना सहज कोणतरी येतं फसून जातं पण शेतीमाल हा काही पगार किंवा पेन्शन रूपाने मिळत नसतो, त्यासाठी जवळपास नेहमी जास्त खर्च येत असतो आणि त्याच्यानंतर तो माल घेऊन जाणे म्हणजे एक प्रकारे समोर साक्षात मृत्यू दिसणे अशा प्रकारे शेतकऱ्याची अवस्था असते। तर यामध्ये सरकारने आता फार जागृतीची भूमिका घेतली गेली पाहिजे। सरकारकडून याच्यावरती आणीबाणीवर कामं झाली पाहिजेत। मात्र प्रशासनात तशा काही फार काही हालचाली आम्हाला दिसल्या नाहीत दिसत नाहीये। मात्र यासाठी आता आम्ही हा जो प्रश्न हे वाडी शेवळगावमध्ये गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचं एक धरणं आंदोलन चाललेलं आहे। त्यांना 60 शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने कापसाचा खरेदी करून चुना लावून पळून गेला। आता या शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे। आज मी पाहतो माझ्याजवळ एक शेतकरी बसला आहे, शेरशा आत्महत्या करण्याची तयारी होती त्याची। आम्ही त्यांचं सांत्वन केलं की आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही आत्महत्या करू नका। कदाचित आम्ही या भानगडीत पडलो नसतो, आम्ही यांना समर्थन दिलं नसतं, आम्ही इथं आलो नसतो, तर 2-3 शेतकरी आतापर्यंत आत्महत्या केल्याच असत्या। असं असताना देखील शासन प्रशासन कोणी बोलायला तयार नाही। या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून आम्ही बसलोय, रोज आम्ही या ठिकाणी येतो जागृतपण, शेतकरी या ठिकाणी बसले असतात। अहो साधा पीआय इथपर्यंत येत नाही, तहसीलदार दक्षिण लक्ष घालायला तयार नाही, जिल्हाधिकारी साहेबांचं लक्ष नाही, काय परिस्थिती आहे? या देशाचा जाणता राजा तुम्ही म्हणतायत, या देशाचा पोषणदाता म्हणतात। अहो कोरोना काळामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या, टाटा बिर्ला अंबानी सगळे बंद पडलेत, पण त्या माझ्या शेतकऱ्यांचा कारखाना चालू राहिला आणि या शेतकऱ्यांनी त्यांना उद्योग दिला। असं असताना देखील या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची जर पाळी येत असेल तर हे चुकीचं। आज 60 शेतकऱ्यांची एवढी जमीन जर पडीत राहिली, पैसे मिळाले नाहीत, जमीन पडीत राहिली तर किती उत्पन्न बोंबलणार आहे, किती उत्पन्न बुडणार आहे? मग आता या शेतकऱ्यांनी कुठे रोजाने कामाला जायचं का, कुठे जाणार आहे कामाला? आज रोजंदारी मिळत नाही, महागाई वाटेल तेवढी झाली आणि अशा परिस्थिती या शेतकऱ्यांवर हा जर प्रसंग येत असेल तर मी तो म्हणतो अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे। महाराष्ट्रात आपण पाहतो रोजचे मोर्चे दंगे धोपे रोजचे चालतात, पण शेतकऱ्यांकडे यायला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला तुम्हाला वेळ नाही। रोजचे आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, सभा घेतायत, टिपाटिपणी करतायत, पण तो माझ्या शेतकऱ्यापर्यंत यायचं कोणालाच जमत नाही। शेतकरी काही इथं काही शासनाला वाटायला पाहिजे की शेतकरी या ठिकाणी 8 दिवसापासून बसलेले आहेत। आम्ही संबंधितांना निवेदन दिलेले आहेत, तुमचे व्हॉट्सअप पेपर मीडियाकडून माहिती मिळते, तरी देखील या ठिकाणी कोणी यायला की ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि या व्यापाऱ्यांना सवय पडलेली आहे। आता मागच्या वर्षी 2016-17 मध्ये एका घाटावरच्या व्यापाऱ्याने 1 कोटी 30 लाखात शेतकऱ्यांना या परिसरामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये बुडवलं।
परंतु मैं ठिकाणी सात दिवस उपोषण बसलो, आधार मैदान बसलो, जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलो, त्यावेळेस 1 कोटी 30 लाख मध्ये 1 कोटी 15 लाख मिळाले आणि बाकीचे 15 लाखांचे शेतकऱ्यांचे आता 138 खाली केसेस चाललेले आहेत. तशीच दुसरी घटना जामनेर तालुक्यात झालेली. अहो 2 कोटीत फसवलं शेतकऱ्यांना, तरी शासन लक्ष द्यायला तयार नाही. तिसरी गोष्ट, माझ्याच नाचणखेड्या गावातल्या एका शेतकरी व्यापाऱ्याने 18 शेतकऱ्यांना फसवलेलं आहे, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आता हे कोण आहेत शोधलं पाहिजे. आता या ठिकाणी सुद्धा आम्ही या शेतकऱ्यांना मदत करतोय, आंदोलन उभे केलंय, 8 दिवसापासून या ठिकाणी बसलोय, पण या ठिकाणी देखील कोणीतरी खेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडाबाई माधुराव बोलतीय. माधुराव पाटील, आमच्या गावातून राजीव व्यापारी ना कापूस घेऊन गेला, कोणाचा 27 क्विंटल, कोणाचा 36 क्विंटल, कोणाचा 2 लाखाचा, कोणाचा 4 लाखाचा. अशा म्हाताऱ्या बाया आमच्या इतक्या ध्यानामध्ये राहत नाही. कापूस घेऊन गेला आम्हाला 8 दिवसाची 15 दिवसाची कुठे महिन्याची बोली केली. मग नंतर म्हणे तीळ संक्रांतला व्यवहार करतो वावराचा शेतीचा, आणि वावरण घरी कोण टाकतो म्हणे तुमचे पैसे देऊन देतो. आम्हाला भरोसा देत गेला, आम्ही भरोश्यावर बसलो त्यांच्या. असं करत करत तो पळून चालल्या गेला. मग त्या दिवशी आम्हाला माहीत पडलं, तरी त्या गोष्टीला आता 3-4 महिने होत आले. आम्ही तर संतापा मारी किती संताप केला, आणि ते उपोषण मांडलं तरी आमच्याकडे अजून कोणी मंत्री वगैरे असा वरला कोणीच आला नाहीये. आणि पोलीस स्टेशनने सुद्धा असं दुर्लक्ष केलंय, त्यांनी बी आमच्याकडे लक्ष द्यावा. आमच्याकडे आता पेरणीला पैसे नाहीये. आम्ही उदार वादार कपाशा लावू काही पैसे मागच्या वर्षाचे सुद्धा औषधीचे काही बियाण्याचे पैसे, आणि आम्ही घरी खात पेत नाही. जीव जाळून सनीन आम्ही इथे बसलोय. 8 दिवस झाले एक सारख्या तपश्चर्या करताय, तरी आमच्याकडे कोणी दुखून सुद्धा पाहत नाहीये. तर या शासनाला असं सांगणं सरकारला, आमच्याकडे लवकर येऊन सनीन लक्ष द्यावाचं. किती दिवस